केंद्रीय जल आयोगाने महादईचं पाणी वळवण्यासाठी कर्नाटकला दिलेली DPR मंजुरी मागे घ्यावी आणि तातडीनं जलव्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करावं या मागणीसाठी गोवा सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्याशिवाय कर्नाटकने कळसा भांडुरा प्रकल्पाचं काम सुरू करू नये असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की कर्नाटकला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीवर गोव्याच्या मुख्य वनपालांनी निर्णय घ्यावा. तसंच आवश्यक ते सर्व परवाने घेतल्याशिवाय कर्नाटकने कळसा भांडुराचं काम सुरू करू नये. केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या सुधारित DPRला मंजुरी दिली होती, ते DPRची प्रत गोवा सरकारला द्यावी असे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. महादेवी प्रश्नी सर्वोच्च न्यायालय जुलै 2023 मध्ये अंतिम सुनावणी देणार असल्याची माहिती ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिली आहे. डिस्कशन झाले की आम्ही म्हटले की हे परमिशन घेणार ते बांधतात म्हणून सुप्रीम कोर्टात सांगले आम्ही. त्याबरोबर त्यांचं लॉयरान म्हटलंय की आम्ही परमिशन आमचं अजून मिळू ना आणि परमिशन आम्ही घेतल्याशिवाय काम करचे ना अशा म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे सबमिशन केलंय. त्या बेसिसाचेर मागीर सुप्रीम कोर्टान कितें म्हणलें, समज जर ते करिना आणि आमची पहिलीची ऑर्डर क्लियर आसा की परमिशन घेतल्याशिवाय ते काय करचे ना म्हणून अशें सुप्रीम कोर्टान म्हटलें. मागीर इश्यू आयलो की चीफ फायल ऑर्डर आमचो जो आसा पळय ताजे कडेन प्रोसिडींग सुरू आसा म्हणून, ताजे परमिशन लागता म्हणून सुप्रीम कोर्टान म्हटलें की तो इश्यू सबज्युडीस आसा आणि तो इश्यू आसा तो डिसायड जावपाक जाय म्हणून कळ्ळें न्ही. सो ते रेकॉर्ड केला सुप्रीम कोर्टान आणि सुप्रीम कोर्टान रिएटरेट केला की आमची पहिलीची जी ऑर्डर आसा तातून म्हटला की विदाउट परमिशन ते परमिशन फ्रॉम अंडर द फॉरेस्ट ऍक्ट अंडर द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट ती परमिशन घेतल्याशिवाय ते काम करू शकना हे जी आमची पहिलीची ऑर्डर आसा ती चालू आसा म्हणून ऑर्डर कळ्ळें न्ही. आणि त्या बेसिसाचेर त्यांनी डिस्पोज केली मॅटर आणि कर्नाटकाक डायरेक्शन दिला की ते तांचे DPR बी किती असा ते सगळी कॉपीज आमका दिवपाच्यो म्हणून गोय सरकाराक मेळटले, गोय सरकाराक दिवपाच्यो म्हणून कळ्ळें. आणि मेन मॅटर असा ती जुलयान फायनल हियरिंगाक दवरल्या. ओके, आता ही जुलयान असा ती सर फायनल हियरिंग जातली त्यांना, फायनल हियरिंग हय हय फायनल हियरिंग पळयत आसता. ही केस आशिल्ली पळय आज न्ही, ही मेन मॅटर नाशिल्ली हियरिंगाक आज. ओके कळ्ळें न्ही. म्हाका IA म्हणटा इंटरलॉकेटरी ऑर्डर ऍप्लिकेशन म्हणतात कळ्ळें न्ही. सो आज ते इंटरलॉकेटरी ऍप्लिकेशन आशिल्ले जे आम्ही कितें म्हणिल्ले की कर्नाटक विदाउट टेकिंग एनी परमिशन कोणा कडल्यान बांधपाक करता म्हणून तांकां ते बांधपाक दिवंक जायना परमिशन घेतल्याशिवाय. खास करून आमचो चीफ वायल्ड वॉर्डन आसा पळय गोंयाचो ताजे परमिशन घेतल्याशिवाय ते डायवर्ट करू शकना म्हणून ह्या विशयाचेर आज केस आशिल्ली. मेन मॅटर आमची आसा पळय न्ही ही बोर्डार नाशिल्ली मेन अपील जे आसा पळय ते कळ्ळें न्ही. आणि मेन मॅटर सुरू झालं की ताका खूप हियरिंग लागता, लॉंग हियरिंग, फायनल हियरिंग जे ताका म्हणतात कळ्ळें न्ही. सो ते फायनल हियरिंग आज नाशिल्ले, आज सुप्रीम कोर्टान हो इतलोच विषय आयलो की ते बांधकाम करतात पळय न्ही परमिशनां घेनासतना करपाचे आसा करता अशें न्ही, अजून काय काम करूंक ना ताणें. ताणें कोर्टाकूय सांगलें की आमी काम सुरू काय करूंक ना म्हणून आणि आमचे जे विदाउट परमिशन आमी करचे ना म्हणून केला. पण ते ऑर्डरीन रेकॉर्ड जाऊ ना तशें, पण ताणी स्टेटमेंट केलं तांच्या लॉयरान सुप्रीम कोर्टान. ओके सर, ओके कळ्ळें न्ही. येस सर. त्या बेसिसाचेर ते डिस्पोज जाले. आमचे म्हणणे अशें आसा की हे जे उदक आसा पळय न्ही कळसाचे आणि भंडुराचे भायर डायवर्ट करूंक शकना ते, कारण सेक्शन 29 जे आसा पळय वायल्ड लायफ प्रोटेक्शन ऍक्टाचे अशें म्हणटा की वायल्ड लायफ सेंच्युरीतल्यान उदक डायवर्ट करूंक शकना. ओके सर. आणि हो आमचो स्ट्रॉंगेस्ट पॉईंट असा कळ्ळें. येस सर. प्लस आमचो दुसरो पॉईंट असो असा की फॉरेस्ट क्लिअरन्स या प्रोजेक्टाक मिळू शकना, हो दुसरो पॉईंट असा कळ्ळें न्ही. ट्रायब्युनलाकडे केस उरली कितली 10 वर्सां चलली, सुप्रीम कोर्टान आमी फायल केला केन्ना 2019 सालान, ताज्या उपरांत कोविड झालो कळ्ळें. कोविडान मॅटरी जायनाशिल्ल्यो, सो लोकांक दिसता पळय पॉलिटिशियनांक जशें दिसता तसो सुप्रीम कोर्ट वागू शकना. तांचे आपले केसीस आसता बाकीच्यो हजारांनी, त्या प्रमाणे ते केसी घेता कळ्ळें न्ही. ओके. दुसरी गोष्ट अशी आसा, आज अशी परिस्थिती आसा की अजून काय कसं कन्स्ट्रक्शन काम सुरू करूंक ना ताणें न्ही, आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर कितें म्हणटा ते परमिशन घेतल्याशिवाय कन्स्ट्रक्शन करू शकना कसलेच ते, बरोबर. ओके. सो सुप्रीम कोर्ट म्हणटा ते काम करताले आमकां दाखय म्हणटा,
काम जर करता जाल्यार तुमी दाखयात आमकां, आमी परत इंटरफियर करतले, काम करपाक तांकां मेळना म्हणून परमिशन घेतल्या शिवाय. आनी ती ऑर्डर आमची अजून मेरेन आसा म्हणून. पयली ऑर्डर सुप्रीम कोर्टान म्हटला पळय की परमिशनां घेतल्या शिवाय काम करपाक मेळचें ना, ती ऑर्डर अजून मेरेन आसा आनी ताज्या लॉयरान मान्य केले ते. ओके सर, कर्नाटकाच्या लॉयरान मान्य केले. कळ्ळें न्ही? यस सर. तशें डीपीआर मंजुरीनंतर केंद्रीय मंत्री अमित शहांनी या प्रकरणाला वारा देत उत्तर कर्नाटकसाठी आम्ही महादेवीचं पाणी देत आहोत याला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची संमती आहे असं सांगितल्यानं राज्यभर असंतोष उसळला होता. त्यावर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरून वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू केलं. यामुळे राज्य सरकारला तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. यावर तातडीने सुनावणी अपेक्षित असताना ती सुनावणी यादीतून वगळली होती. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.